मग अचनो रातच्या वेळार दर्या तडीर बसल्यार अपुरबायेचीं ल्हारां तशेंच अंतराळार पर्जळचीं तीं अपुरबायेचीं सोबीत नखेत्रां. हें दृश्य आमकां दर्याच्या वेळेर पळोवंक मेळ्ळ्यार हांगासर ह्या वेदीर हिंस ल्हारां तारां मुखार सरतात तुमकां पोटभरन हांसोवच्याक. तुमच्या ताळयांच्या आवाजान तुमकां सोमेस्तांक अपुरबायेच्या फकणा सोमे हांसोवच्याक मुखार येता पंगड ल्हारां तारां. कली बोबाट बाबा कली बोबाट न्हय गा, म्हाका इल्लीशी लज चड तशें हांवें भितर वेचें ना. खंय बारीक एक माड पळोवन ताज्या आडासा रावचें. काका तितल्यार धांवन येयले हां, तितल्यार धांवन येयले आंगार येयले बरी येतात. एक शेजारा माया मोगा सागी ना हां, न्ही गा इल्लोसो पिडक घालता म्हणून हांकां तितलेंच आसा गी, तितलेंच आसा गी. हांकां घाली नाका गी पँटाक, हां घाली नाका गी पँटाक. कोणाक रे पुत गाळी दितय शेजार चांगपणी गाळी दितय गी कितें न्ही गे माय थंय पळय काय दिसना मरे पुता म्हाका. तुका थंय कशें दिसचें माय, लायट पुरो हांगा आसा थंय कशें दिसचें पळयलें दिसना न्ही काले पुता म्हाका काय दिसना. चा चार पेटे. ओ पेटे गी चा चार पेटे. ओ हांगा आरयल्ले बरी येतात. एक शेजारा माया मोग ना गी आसा आसा माया मोग आसा जे पुता. आनी कितें हांकां मंडे मार गी आ मंडे मार गी केले पेठे म्हणून एक ओ तुवें आतां शेजार रामाया मोग म्हण हांवें आयकलां. आतां काले पेट्यांकी माया मोग म्हणचे कितें न्ही गे माय. त्या शेजारची आमच्या कडेन कितल्या मोगा नांत गी आसात रे पुता. आनी हांकां कितें मंडे मार गी हळे गे माय. म्हाका एक बरें हें करी बेसांव दी पळय. पेट्यांनी गोंगता आसतना वो उलयता, पेट्यांनी गोंकी नासतना आनी कोण एक गोंगचे. बेसांव दी गे माय एक बरें कर पुसून बेसांव दी पळय. काल म्हळे पुता बेसांव. ओ देवाचे बेसांव रे पुता तुका. देव बरें करू माय, देव बरें करू. वय गा काय आसा तो एक बेसांव दी. आयलो आयलो देवाचें बेसांव. हांगा हे गा तुका हांवें आपयलें पुताक बेसांव दिवंक. तशें सांग सायबिनी तें सोडन तूं पात्रबाक बेसांव दिताय हांगा येवन. राव राव धी बापा धी. आतां पुताक बेसांव दी. देवाचें बेसांव रे पुता. देव बरें करूं बापा. बरें गे माय भाय सरलो हांव. वय रे पुता खंय भाय सरले रे पुता. आळे गे माय आज काल माडी फोकणा न्ही गी. आयकला आयकला हांवें तशें हांव भाय सरलो. वय 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 पुता तुका काय म्हणी तांतून नाटान पुणी करूं गा गे पुता. वगे राव गे माय आमच्या कडेन खंय जाता नाटान. आमी इल्ले पिडक घालून फाटल्यान पळोवचे मात्र. पळोवंक वचें गे. येता गे माय जायत गे पुता. ते केस इल्ले बरे कर पूस. केस भितर बरे कर पुसून धाडल्यात गे माय. आनी पुसून गेल्यार हातीन देवं घात भाडेचे निगे ते वेगी रे पुता घरा जायत गे माय. बेस्त जेवंक आसा वट्ट मेळो न जायत गे माय. वय गा खंय हांवें तो ये म्हाका इल्ले भितर काम आसा इल्ले कुमो करूंक ये वेगी खंय म्हणी दिसता गे आमचो एकलो गेला दिसता गे. ताका एक ल्हानशी न्हीब मेळ्ळ्यार पुरो वचून बसता. पळया येतलो न्ही गे कसो म्हणी घरा कसो येता पळय जे आज डिंग जावन. म्हज्या भांगरा दार काड गो म्हज्या भांगरा इल्लेशें वाड गो. काले म्हणे जालें गे तुजे नाटक मुद्दलो गे तुजो. आज परत नाक भरपी येवन आयले लज दिसना तुका. मर्याद पुरो काडली ह्या लोकां मुखार हांसोक आसात ते तुज्या जल्माक. काले म्हणटाय गो मुखार बसून. काले म्हणचे तुका मुखार बसले आनी हांसाचे म्हणूनच न्ही ह्यो पुरो नाटक काले उलयताय. देवा म्हज्या एक दीस
म्हणतो अळे तुका कितले पडी सांगचे हांवें निट्ट नी वांकडे हांव घरा येता मू घरा येता मू येता तू घरा जाता तर रातीची बारा आज कितें फेस्त म्हणून गे बारे गाडी डिंग जाला ना गो तितली डिंग जावं ना आगर तितली डिंग जाल्ली जाल्यार फलानी परवां येतली आसली आदल्या सोनवारा आयिल्ल्या बरी काले उलयताय तूं एक काले उलयताय ये कितें तुजे वय सैबा काले सैबिणी इल्लो डिंग जाला म्हणून तुजी उतरांच सुटाना काले उलयताय तूं तुका इल्लीशी म्हणी लज दिसता की ना इल्लीशी इल्लीशी म्हणी लज असते आल्ली मू वटी मुझी सेसर न मक्के भाई सरता कितें गो फ्रिज हेडला गे हमे मुळे फ्रिज नी सपना इल्लीशी बज्जी ये फ्रिज गेला कित्याक म्हणताय विसरला हवे ती म्हणाले आमचे ते तर नडे असत निगे ताणे पोरचे संजेर कालेंगे हे उकुलन हण घरा गल्ल्या बरी तिका दिसले हो तेंगे ते आमचो हो फुल्ल डिंग जावन त्यांत पडिल्लो ताका त्या बीर मोतार नेट्यांनी उकुलन हण घरा घाले हाका मर्याद आमची पुरा काडली आणि घरा खंय भायसरलाय साहेबा परतेने खंय भायसरलाय त्या निबान परतेने घालूंक भायसरलाय गे तूं अनेक आले साहेबीणी इल्लो पियला म्हणून लोकां मुखार सगळे वासून वासून सुरू केले हांव येता येताना आमच्या स्त्रियेनी स्टॉल दवरला पळय थंय गेल्लो काले उलयताय साहेबीणी म्हजी मुंडू भारान सोडणे येयला तशें हाण येता म्हणून भायसरले उलयता म्हणून काले आधी एकलो माडू कांद्यार दोन सगळो संसार सोदतलो खंय तशी झाली मग तुझी गत मुंडू खांद्यार दवर न्हू तू कस कलना जाले मू अळे मुझे मुंडू मुझ्या खांद्यार आल्ले म्हाका गोत्तू नाय केला उलयताय तू मुझे मुंडू मुझ्या खांद्यार आल्ले म्हाका गोत्तू नाय तू का काय म्हणिल्ले कळटा गी म्हणून हांवें पळयले म्हाकास निट्टू उबे रावंक जायना आणि म्हाकास डिंग करूं हो भायसरला कितें जालें बा कितें जालें हें कितें हात सोडी नाय तूं हात लागले गे पोट लय गे तूं कितें जालें बा ना साहेबिणी घट्ट भो मरनाकाय मुखार बसुल्लो लोक पुरा हसोंक आसा हें कालें जालें म्हणल्यार हांव हांव आंसोरार भितर येताना अशें भितर येताना चेड्डेचो नाडो तुटलो गो वय तशें नाडो तुटलो म्हणून बारीक एक कंट्रोलर हांव भितर येयलो वय इल्लीशी म्हणी मर्याद दवरता आसले म्हण या लोका मुखार बरें जालें तो नाडो तुवें घट्ट धरलोय म्हणून ना जाल्यार पळयलो लोक परबूल मीद बत्तेर म्हण हांसता आसलो तुका कितें म्हण हांयें परबूल मीद बत्तेर घालता तुज्या माथ्याक हांगे हांगे ओडलता उलयल्लें पुरो हेचूर म्हाका धर पळय हांव हे बांदता सोड सोड ओडल्या हस्ती बिला धरले बरी धरले साहेबीणी घडये घडये जालें गी सारताय काले हांव उदखाडे बसूंक गेला हांगी काले उलयताय साहेबीणी घट्ट बांदले घट्ट बांदले आतां हांव उलयल्लें पुरो उडलता हांव न्हू हांगा नास्ते आसा पोटा कांय म्हणी आसल्यार आणी पोटा कांय म्हणी आसल्यार आणी तुज्या पाटी घालूं येता तुजो बापूय तें पळय आयलो तो ओय खंय खंय धांवताय काले वेच आम सरार खंय म्हणी सकला पडशी हें काले दिसता ते वस्तूर काले तुजे दिसता हाय यो योंचा आम सरार पुरा सकल पडले निंगी आम सरत तो तुका दर गे ओ तू आलेल पेंट बांध आड आणि तेले वस्तूर समा उकलन बांध बांधले गे बांधले बांधले अंका बापायक आणि पूताक अंगार वस्तर नका गिमले दिस कितें करचें
दग जोर असा मर्याद पूरा काढली तू राजनातल्या नाही साहेबा तू काल ताका उलयताय सामा तुका दिसत ना हे बळ्या गळ्या कोम कळायलाय ते इल्लं डोळ्यांक शिरकय उड असना साहेबिनी शिरकय सामा आता पळे कोणा उलयताय म्हणून ओ आमचे सून निंगी है हां ये आमचे सून ताका काला कुलेताय अरे ते बळे तू जो बेवडो पूत रावला बळे नीट राव अंग जाता की बळे अरे जलता बळे पळे तिके समा पळे ही त्याग तो ताके असो ही पिए लाय नाक बरन पियो नाही इल्ले से ते पिए आणि इल्ले से गरा अन्न पिए म्हणून सांगले ने की तुका तू काले पप्पा माइंड फिनिश करचा पहिले उलोन सुरू केले अळे आव येता येताना पुरा पियोन आईलो आता घर पियोंग अण्णेता तू हे सांगले ने की घर पियोंग हा करे पुता पुरो काय बल संत म्हणिले असा की रे काले पप्पा पहिले जोर करताय मागीर बल संत असा की म्हणी सारताय वेगा किते पूत नाक भर पियो नाहीला ताका चार गाळी देऊन देंगणे घालचे सोडण ताच्या मोगार पडल्या बरी उलयताय निंगे ओय साहेबिनी आज आता तू पहिल्यांदा तू म्हणताय तो पियो नाहीला हा आता देंगणे घाल्यावर तो सीधा उठून बैसर बसा झाल्यावर ते तुवे सांगचे सारखे मागीर किते मोगान एक चूर सांगले ताका हावे वय गे मागीर किते बोल सांत बोल सांत म्हणतो सकाळ जाऊन तोंड तिके चप्पे चप्पे जाते असं तस एक चूर लागी मी सारल बाप ऐकानी पुताक आज ज्ञान हाय पुता कोण बातो हाव एक समाज सेवकी मीत नसता अधिक आमल पिवण सेवचे तम कुटमाचे देसवट आर्थिक नष्ट ते नेतर बोलाई की विबट आणि ना ना तरंचे मोतीचे ना समाधान या विषयांत शिकवण देऊ समजणे देऊ आणि बोरे करूंक हमे प्रयत्न करचे बारे बरे तुझे काम कसले काम तुझे आणि कसले चिंता तुझे तुझ्या तसल्या बोऱ्या मनाचे युवा सकत या समाजन असत हे समाज तसे आमचे तसले कुटुंब समाजन कितला समाधान जीव कसत भाई तुझी उतरा ऐकून म्हणजे आम्हाला इल्ले देवल्या बरी झाले एक काल जमावनांत एक बदलावणशी झाली बाई बाई तुवें तुझ्या फुडारबांच्या ह्या प्रायेर समाज आनी कुटां बरें करूं भाई सरलेले पळयतना म्हाका एक बारीक खुशी झाली बाई धम्मया बाई आनी मुखार हांव पियेना हांव पियेना बाई माय हांव पियेना गे माय पप्पा गे आसाय हांगा आसाय हांव पियेना आनी देवा करगा करगा एक साठ मारण्यात देव बरें करू तारा लारा पंगडाक बहुत सापरबायचे नटन तुम्ही केला वरळणारा थावन तुमचे अभिप्राय ह्या पंगडा विषयांत तुम्ही आता दिवची लारां तारा नमस्कार लारां तारांगी तारा लारांगी ओडना दोनी दिसतात न लारां दर्यांत तारां वयर ओडना प्रयत्न बरें आसलें इकरा नंबर नांव कितें तुमचें हॅरी फुटाडो पियोंची सवय आसा गे सत्य म्हणा पियोंची सवय आसा गे अप्रूव म्हज्या बरी येस ओकेशनली करेक्ट लिमिटार बी येताय न्हय लिमिटार तर बी येताय तूं येस
खंडित कित्याक गोत्ता सागे तुका टाईट जाऊन येऊ गोत्तूच तू ना तुका कोसुल्ल्या गाद्यांत गेल्ले बरी ते दिसताले टाईट जाल्ले बरी बिलकूल दिसोना एक्टिंगाचे स्किल्स बरे आसात एक्चुअली ते पिवंट्याचे आनीक इल्लें बरें करी येतालें म्हाका बघलें ओके एक 14 नंबर मामाचे नांव काले रिचर्ड डिसोजा प्राय कितली तुजी 68 ದಯಕರ್ನಿ ಎಕ್ ತಾಳಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು 64 ವರ್ಷ ರಿಚ್ ಆಬನ್ ಯಾ ಸ್ಟೇಜ್ ಇರ್ ಏಜ್ ಅದಲ್ಲ ನಿಜಾಯ್ಕಿ 68 ಸಾರಿ 68 ಇಯರ್ಸ್ ನಿಜಾಯ್ಕಿ ಯಾ ಸ್ಟೇಜಿಗೆ ಬರೇ ಮಾತು ಆಯ್ಲೆ ಮುಂದೆ ಚಿಂತಾವು ತರ್ನಾಟಕ ಲಜರ್ ಕಲೆಯಿಂದ ಮಕ್ಕ ಭಾರಿ ಖುಷಿ ಜಾಲಿ ಆಕ್ಟಿಂಗ್ ಅಸೋ ಸ್ಕೋಪು ಮುಸ್ತು ಮೇಳೋ ನಾ ತುಕಾ ಜಾಲ್ಯಾರಿ ತುಜ್ಯಾ ಪ್ರಾಯಕ್ಕೆ ತೂ ಎಂ ಬರೋ ಕೆಲಾಯ तू एक्चुअली आम तो न्हू कुड्डो गे काण आयकनातलो कुड्डो न्हे वय आनी हय कुड्डो वय आतां न्ही म्हणलें हांवें उडोल एक्टिंगान एक्टिंगान तुका आनीक इल्लेशें हरियेकलो सो पात्र बरो खरी येता म्हूण म्हाका बगलो हांव एक सजेशन दिता सगळ्या कलाकारांक कितले सांगता तितले नैसर्गीक नॅचरल अभिनय करा म्हाका हांगासर नॅचुरल म्हणून भोगोवना ती 15 नंबर बाय आसा पळय उठली माय उठली माय म्हळ्यार इल्लें बाग गोनू तुजी डायलॉग डिलिव्हरी बरी दिवं येताली आनी बरें डायलॉग आनीकय बरें घाली येताले म्हणून म्हाका भोगलें कित्याक कोत्ता सागी वो स्क्रिप्ट मुस्त बरो इम्प्रूव करी येतालो एक पिवंडो आनी दोळे दिसानातलो आनी म्हातारी आसल्यार हा पळय 15 मिनटांचो स्क्रिप्ट आनीकय बरो करी येतालो प्लस 12 नंबराची ती एक मॅसेज दिवची आसली तिने आणखी बरं घरी येत आले म्हणून म्हाका बघलें 13 नंबर हांव हर एकल्याचे सांगता कित्याक कोत्ता सगळें हांवें पुरत्यान मिस्टेक करनाकात म्हणून 13 नंबर बाय तुका इंट्रस्ट बरें आसा तूं नटनांत वयमो नॅचुरल एक्टिंगाक इल्लेशें मात अशें इल्लें अननॅचुरल म्हूण बघलें म्हाका आनीकय बरें करी येत आलें वडणा तुमकां सर बरें मागता मोकल्या दिसांनी आनीकय बरें नटन करून लोकांक आसोवचें प्रयत्न करा आनी खालें म्हळ्यार हांसोंकू तितलें सुलाब ना हांसोंकू तितलें सुलाब ना जर तर हांगासर हांव हांगा आनी एक विशय सांगूंक अशें येता ICYM कालमाडी घटकाक हांव चेपे उखलतां आनी शाबास म्हणटा कित्याक कोत्ता सागे हांव पयल्ले पावटी स्टेजीक सोडल्लो पेर्मानोरांत ICYM तुमकां टिमांक लारां तारां बरें मागता देव बरें करूं तर मोगाचे न्हू ICYM-क शाबास की दळ सुवर्णा तावन मेल्ले आसतना आमचो संतोश संभ्रम ह्या कार्यक्रमांत मुखार सरून वता तुमचे मुखार आतां मुखार सरता नास सबंद पंगडाची राहुल आनी डियाना पयलो मोग म्हणलें डुएट नास घेवन म्हजो पयलो पयलो मोग तुका विसरो कसो सांग तूं भेसा काळजाची भांगरां दिग तूं म्हज्या जिवाची पयली वेंग तूं म्हज्या रक्ताचो पयलो वेग तूं म्हजो पयलो पयलो मोग विसरो कसो सांग तूं भेसा काळजाची भांगरां दिग तूं म्हज्या जिवाची पयली वेंग तूं म्हज्या रक्ताचो पयलो वेग तूं
मुगच्छनो अपुरबायचे कंटेम्पररी डुएट डांस केल्या राहुल तशेंस डिया नाक तुमसो ताळ्यांचो आवाज.